न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम CMEGP अंतर्गत कर्ज प्रकरणाची टाळाटाळ केल्याने आमरण उपोषण. मिलिंद संपतराव सावंत तसंच रमेश लक्ष्मण बनसोडे यांनी CMEGP DIC या योजनेअंतर्गत शासकीय कर्ज प्रकरण इंडियन बँक नाशिक शाखेमध्ये दाखल केले होते. सदर प्रकरण हे 5 ते 6 महिन्यांपासून प्रलंबित आहे. लाभार्थ्यांनी सर्व वैध कागदपत्रांची पूर्तता केली तरी देखील 5 ते 6 महिन्यांपासून सदर प्रकरणाबाबत जाणून बुजून हेतू पुरस्कार टाळाटाळ करत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला. लाभार्थ्यांनी वेळोवेळी कच्चकरा मारून विनंती करून देखील कुठलीही दाद बँक व्यवस्थापकाकडून कुठलाही मिळाला नाहीये. कायदेशीर व नियमबाह्य कारणे सांगून मानसिक व आर्थिक त्रास बँक व्यवस्थापकाच्या वतीने देण्यात आलाय. या त्रासाला कंटाळूनच आज बहुजन विकास मोर्चा यांच्या वतीने बँकेसमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. या उपोषणात जिल्हाध्यक्ष संजय खरात, बाबासाहेब बांगर, लाभार्थी मिलिंद सावंत, रमेश बनसोड यांनी उपोषण सुरू केलंय. बहुजन विकास मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबूरावजी पोटभरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी नाशिक जिल्ह्यात काम करत आहे. आमच्या संघटनेकडे काही लाभार्थी आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 8 ते 9 महिन्यापासून ह्या बँकेमध्ये CMGP PMGP या योजनेअंतर्गत आम्ही या काहीतरी व्यवसाय करण्यासाठी आम्ही फाईल टाकलेली आहे. पण हे मॅनेजर साहेब जाणून बुजून यांना टाळाटाळी करीत आहेत. पहिली गोष्ट तर त्यांच्या प्रतिउत्तर असं आहे की स्वतः मी गेलो होतो, त्यांना विचार की नेमकं या लाभार्थीचं काय झालं. त्यांचं असं म्हणणं आहे की 6 महिने पण झाले म्हणे मी वरच्या ऑफिसला पाठवले आणि काय मला त्याचा रिप्लाय आला नाही. हे जाणून आणि मॅनेजर स्वतः म्हणतात की माझ्या हातात काहीच नाही, मी हे स्कीम करू शकत नाही. म्हणजे हे मुद्दाम जाणून बुजून मागासवर्गीयांची स्कीम करू इच्छू नाहीत. यांना कुणीतरी हा स्वतः म्हणतो की मी माझे कलेक्टर माझे मित्र आहेत, पोलीसवाले माझे मित्र आहेत, तुम्हाला कुठं जायचं तर जा, अशी गुरुमीची भाषा ही मॅनेजर लोक करत आहेत. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार ना का फाशी घ्यायची का, नेमकं काय करायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी चांगली स्कीम काढली आहे सुशिक्षित बेरोजगारासाठी आणि बँकेत गेले की असे प्रॉब्लेम येतात. त्याला आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना की साहेब लाभार्थीकडे वेळ काढून आणि त्यांच्याकडे असं लक्ष देऊन तुम्ही हे स्कीमकडे पाहा, त्या लाभार्थीला न्याय द्यावा, त्याच्यावर अन्याय होणार नाही, एवढीच आम्ही विनंती. माझं नाव मिलिंद सावंत, माझी स्वतःची फाईल या बँकेमध्ये CMEGP योजनेअंतर्गत दाखल केली आहे. गेली 6 ते 7 महिन्यांपासून आपण सर्व जे कायदेशीर कागदपत्र जे आहेत त्या स्कीमला जे कागदपत्र लागतात, तुमचं सिव्हिल रेकॉर्ड असेल, इतर जे वैध डॉक्युमेंट असतील, आम्ही सगळेच तिथे सबमिट केलेले आहे. त्यांनी रेकॉर्ड वगैरे सगळं चेक करून आपली फाईल इलिजिबल झाल्यानंतरच आणि त्यांच्या हेड ऑफिसला पाठवलेली आहे. परंतु जाणून बजून 6 ते 7 महिन्यापासून अजून तिकडनं रिप्लाय आलाच नाही, तिकडनं सँक्शन होईल असे उडाउडीची उत्तरं देऊन आम्हाला टाळाटाळ त्यांनी केलेली आहे. आम्ही तासन तास दाराच्या बाजूला उभं राहून ते स्वतः बँकेवर चक्रा मारून मनमानी पद्धतीने आणि हुकुमशाही पद्धतीने ते लाभार्थ्यांशी वर्तणूक त्यांची करत आहेत. तरी आम्ही त्यांना पुन्हा रिक्वेस्ट केली, जर आमचे डॉक्युमेंट जर इनलिगल असतील तुम्ही रिजेक्ट करा फाईल. पण रिजेक्ट करण्यासारखं काही कारण नाही, कारण जेव्हा कलेक्टर साहेबांकडनं त्यांच्या टास्क फोर्सकडनं फाईल्स सँक्शन होऊन बँकेत येते तेव्हा सर्व वैध डॉक्युमेंट असतात, तेव्हाच कलेक्टर साहेब बँक मॅनेजरला ती शिफारस करत असतात. त्यामुळे जाणून बुजून हेतू पुरस्कार गव्हर्नमेंटची स्कीम असल्याकारणाने यांना ते करायचीच नाही असा यांचा हेतू स्पष्ट दिसतो, त्यामुळे हे टाळाटाळ करत आहेत. म्हणून आम्ही यांच्या विरोधामध्ये बेमुदत आमरण उपोषण इथं बसलेलो आहे. जोपर्यंत आमची डिमांड पूर्ण होत नाही किंवा योग्य डिसिजन होत नाही तोपर्यंत आम्ही पोषणाला बसणार आहोत. मॅनेजर साहेब जे आहेत त्यांना ह्या स्कीमचं शून्य नॉलेज आहे. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही पोर्टल चेक करा, पोर्टलचे काय नियम अटे असतील, रूल्स रेग्युलेशन असतील ते पहिले बघा तुम्ही, त्यानंतर आम्हाला रिप्लाय द्या. परंतु ते कसतेही रूल्स रेग्युलेशन न बघता मनमानी आणि हुकुमशाही पद्धतीने लाभार्थ्यांशी वर्तणूक करतात. आमच्या स्वतःबरोबर त्यांनी अशीच वर्तणूक केली आहे, त्यामुळे यांनी आमच्या फाईलवर योग्य सकारात्मक डिसिजन घेतलं नाही तर आम्ही बेमुदत इथे उपोषणाला बसणार आहोत. या उपोषणाच्या कालावधीमध्ये आम्ही आणि आमचे जे कार्यकर्ते यांच्या जीवितास काही धोका उत्पन्न झाल्यास अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी मॅनेजर साहेबांनी स्वीकारावी आणि ते त्यांची जबाबदारी आहेच ती, अशी त्यांना आम्ही आवाहन करतो आणि बेमुदत उपोषण आम्ही कंटिन्यू करीत आहोत.